शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर सगळ्या नाट्यमय घडामोडी या वायबी चव्हाण सेंटरमध्ये घडतात. पदाधिकारी ऐकत नाहीयेत, कार्यकर्ते ऐकत नाहीयेत. ग्रामीण भागामधून सगळ्या कार्यकर्त्यांचे फोन यायला लागलेले आहेत, आमदारांचे फोन येतात. आम्ही त्या ठिकाणी तात्काळ पोहोचतो आणि शरद पवार यांची बंधरणी करतो अशी भावना आहे. मात्र सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांनी आवाहन केल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असलेले लोकसुद्धा हटायला तयार नाहीयेत. प्रफुल्ल पटेल स्वतः कार्यकर्त्यांना सांगतायत की कमिटीमध्ये आम्ही चर्चा करू आणि तुमच्या मनासारखा निर्णय तुम्हाला देऊ, मात्र कुणीही ऐकायला तयार नाही आहे, त्या ठिकाणून हटायला तयार नाही आहेत. शरद पवार यांची सध्या जाण्याची वेळ झालेली आहे. बऱ्याच वेळापासून ते या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांच्या प्रकृतीचा विचार करता त्यांनी आत्ता जेवण घेणं, आराम करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे असंच भावनिक आवाहन अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी केलेलं आहे सगळ्यांना. आणि या ठिकाणाहून शरद पवारांना जाऊ द्यावं अशी विनंती केली जाते. चर्चा करू मग निर्णय घेऊ, तुमच्या इच्छेनुसार निर्णय घेऊ असंही सांगितलं जात आहे. मात्र कुणीही ऐकायला तयार नाही आहे. त्याआधी जयंत पाटील अत्यंत भावनिक झाले होते, अश्रू अनावर झाले होते आणि आता पुन्हा एकदा जयंत पाटील बोलणार आहेत, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत आणि शरद पवार यांना या ठिकाणाहून जाऊ द्यावं आणि पुन्हा यावरती चर्चा करून निर्णय घेऊ अशी एक साथ घालण्याचा प्रयत्न ते सुद्धा करतील. जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा शरद पवार यांना विनंती केली. फौजिया खान सुद्धा स्वतः बोललेले आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही जर अशा पद्धतीने पक्ष सोडला तर पक्ष पोरका होईल. आम्ही कुणाच्या तोंडाकडे पाहून राजकारण करायचं, पक्ष वाढवायचा आणि आत्ताची जी राजकीय परिस्थिती आहे त्यामध्ये तुमच्या मार्गदर्शनाची, तुमच्या असण्याची आम्हाला अत्यंत आवश्यकता आहे असं आवाहन त्यांनी सुद्धा केलेलं आहे. अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की यानंतर पार्टीचं नेतृत्व निवडलं जाईल आणि ते पार्टीचं नेतृत्व शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करेल, पक्षासाठी काम करेल. मात्र आत्ता शरद पवार यांनी घेतलेला निर्णय आहे त्याला आपण पाठिंबा देऊयात, मात्र कुणीही ऐकण्याच्या तयारीमध्ये नाही आहे. अश्रू सगळ्यांनाच अनावरण झालेले आहेत आणि भावनिक आवाहन ते सुद्धा शरद पवार यांना करतात. त्यांनी जे निवृत्तीचा निर्णय घोषित केलेला आहे तो मागे घ्यावा अशी मागणी केलेली आहे. राष्ट्रवादी पक्षामध्ये पूर्ण अस्वस्थता निर्माण झालेली आहे शरद पवार यांच्या या निर्णयानंतर. गैरहाजरी में आप हमारे पिताजी के स्वरूप है, आप प्लीज अपना डिसीजन वापस लीजिए और हमारे साथ आप जैसे उभे खड़े हैं आप हमारे साथ वैसे खड़े रहिए. साहिब, आपका ये डिसीजन शायद हमारे लिए अच्छा नहीं होगा. इस वक्त आपने हमारा बहुत साथ दिया है, हम चाहते हैं कि आज भी आप हमारे पिताजी की जगह खड़े रहे और हमारा साथ दें. धन्यवाद. आम्ही सगळे आतापासून जोपर्यंत तुमचा निर्णय होत नाही तोपर्यंत अन्न पाणी त्याग करून उपोषण करणार आहे तिथंच. बारीक होशील, बारीक होशील. जरा माग थोडं मुलींना इथं त्यांना जागा द्या, या मागे घ्या सर, नंतर ढकलतात. काय झालं संजय, झालं तुझं बोलणं ऐकलंय बस. होय होय हो, बस बस. हो हो, तुझं ऐकणार आहेत बस. अरे बस म्हणलं ना.